माझी कोर्टाला विनंती आहे, अशा अनेक गुन्हे करणाऱ्या अमृता पटवर्धनांना त्यांनी योग्य ती शिक्षा द्यावी. दॅट्स ऑल युअर ऑनर. आरोपीच्या वकिलांनी आपली बाजू मांडावी. धन्यवाद मिलॉर्ड. आमच्या वकील मित्रांनी आज इकडे एक छानशी थ्रिलर चित्रपटाला साजेशी सुरस कथा आपल्या सगळ्यांना ऐकवली. पण न्यायालय हे न्यायज्ञानाचं मंदिर आहे, मनोरंजनाचा फड नव्हे, हे त्यांनी लक्षात घ्यावं. मिलॉर्ड, मुळात हा खून अमृता पटवर्धनने केलेला नाही. स्वतःला अर्पिता देवधर म्हणवणाऱ्या श्वेता गोरेने हा खून केलेला आहे. श्वेता हिला दिवाकरने किडनॅप केल्याच्या बातम्या गेले काही दिवस वर्तमानपत्रात येत आहेत. कदाचित दिवाकरच्या तावडीतून सुटण्यासाठी श्वेताने दिवाकरच्या अंगावर गोळ्या झाडल्या असतील. जज साहेब, मी दिवाकरचा खून केलाय हे खरंय, पण अर्पिता आणि श्वेता गोरे दोन्ही मीच आहे हे तितकंच खरंय. कृपा, तुम्हाला जेव्हा साक्षीसाठी बोलावलं जाईल तेव्हा तुम्हाला जे काय सांगायचं असेल ते सांगा. आत्ता कोर्टाच्या कामात अडथळा आणू नका. मिलॉर्ड, माझ्या साक्षी पुराव्यांची सुरुवात मी मिसेस अमृता पटवर्धनांपासून करते. परमिशन ग्रँटेड. थँक्यू मिलॉर्ड. तर मिसेस अमृता पटवर्धन, तुमची धाकटी बहीण अर्पिता दिवाकर अर्पिताच होती ना? होती नाही, आहे. पण आता ती अर्पिता म्हणून नाही तर श्वेता गोरे या नावाने ओळखली जाते. असं? पण मग तिच्या आधीच्या नावात काय वाईट होतं? नुसतं नाव नाही, दिवाकर हा माणूसच मुळात वाईट होता. गोड गोड बोलून त्यांनी आमच्यावर भुरळ घातली. पॉइंट टू बी नोटेड मिलॉर्ड. तुम्हाला दिवाकरने भुरळ घातली, पण तुमचं लग्न आधीच झालं होतं आणि म्हणून तुम्ही तुमच्या धाकट्या बहिणीला अर्पिताला त्याच्याशी लग्न करायला भाग पाडलं, असंच ना? दिवाकरचं अर्पितावर प्रेम आहे, खूप प्रेम आहे, असं तो नेहमी आम्हाला म्हणायचा. त्याच्या अशा गोड गोड बोलण्याला भुलून आम्ही आमच्या अप्पूचं लग्न त्याच्याशी करून दिलं. ठीक आहे, अर्पिताचं लग्न झालं आणि 6 महिन्यापूर्वी तिचा मृत्यू देखील झाला. अपघातात मृत्यू झाला. पहा, मी अतिशय सभ्यपणे मृत्यू हा शब्द वापरलाय, आत्महत्या नाही. आणि त्याच्यानंतर तिच्या चीज वस्तू गोळा करण्याकरता तुम्ही पोलीस स्टेशनवरती गेलात, बरोबर? आणि त्या ठिकाणी इन्स्पेक्टर रवी मोहित यांच्या समोर दिवाकरला जीवे मारण्याची धमकी तुम्ही दिलीत, बरोबर आहे? हो, मी दिली होती त्याला धमकी, मीच मारलं त्याला. या हाताने मारलं मी त्याला आणि मला त्याबद्दल जराही पश्चाताप होत नाहीये. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की तो वाचला. तो मेला तर माझं आयुष्य सार्थकी लागलं असं समजेन मी. दॅट्स ऑल मिलॉर्ड. युअर विटनेस प्लीज. मला काहीही विचारायचं नाहीये. मिलॉर्ड, या घटनेतील सगळ्यात महत्त्वाचा साक्षीदार यश पटवर्धन ह्यांना मी पुढच्या साक्षीसाठी बोलावू इच्छिते. मिस्टर यश पटवर्धन हाजीर हो.